प्रत्येक विद्यार्थ्याचं डॉक्टर, इंजिनियर, सैन्याधिकारी अथवा इतर चांगल्या क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न असतं. विद्यार्थी हुशार असेल मात्र घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर त्याची ही स्वप्न भंग होतात. परंतु ही हुशार गुणवंत विद्यार्थीच आपल्या देशाची खरी ताकद आहे. त्यामुळे त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं या उदात्त हेतूनं पुण्यातील लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं लोकसेवा ध्येयपूर्ती विद्यार्थी दत्तक योजना राबवली जाते. या योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील हुशार विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं जातं. म्हणजे त्यांच्या 11वी व 12वीच्या शिक्षणाचा खर्च लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं केला जातो. आणि या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण, निवास, भोजनाची व्यवस्था केली जाते आणि त्यांच्याकडून परीक्षेची जय्यत तयारी देखील करून घेतली जाते. लोकसेवा ध्येयपूर्ती विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत निवडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही अटी व शर्ती आहेत. हे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या गरीब असणं आवश्यक आहे आणि विशेष म्हणजे त्यांना 10वीमध्ये 90%हून अधिक गुण मिळालेले हवेत. लोकसेवा ध्येयपूर्ती विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुण्याजवळील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत शिक्षण दिलं जातं. येथील शिक्षणाचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना 5 तास शिक्षण व 5 तास प्रशिक्षण दिलं जातं. अनुभवी IIT पदवीधारक शिक्षकांकडून विशेष शिकवणी दिली जाते. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी सर्व विषयांची तयारी करून घेतली जाते. उत्तम व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कॅम्पसमध्ये निवास व दर्जेदार भोजनाची व्यवस्था संस्थेमार्फत केली जाते. ही योजना 12वीमधील नीट रिपीटर विद्यार्थ्यांसाठी देखील आहे. मागील वर्षीच्या नीट रिपीटर बॅचमधूनच 10 विद्यार्थ्यांनी गगन भरारी घेतली असून ते आता डॉक्टर होणार आहेत. कार्तिक अहिरराव, विनीत नेटके, वंश कोळी, प्रणव सोनोने, कार्तिक डुकरे, विकेश गांगुर्डे, राज बहिरामकर, आदित्य आहिरे, रवींद्र पावरा, निलेश भिल हे ते 10 यशस्वी विद्यार्थी आहेत ज्यांनी गगन भरारी घेतली. लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचं कौतुक केले. काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळत नाही बाळांनो. तुम्ही आता पूर्ण फोकस अभ्यासाकडे करत आहात. आता बाकी काही विसरू नका. मी खरं वाचतोय, मला हा पण तुमचा टायमिंग घ्यायचा नव्हता. मी सरांना सांगणार होतो की सर आपण ते परीक्षा झाल्यावर आपण त्यांना बोलू, परंतु सर म्हणले 10 मिनिटात आवडू आपण. तर माझ्या वतीनं, लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि एवढं सांगतो की ही परीक्षा आपली शेवट नाही आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेस इथं याल तेव्हा आम्ही तुमच्या मागं उभं राहू. नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील व्यवस्था आणि शिक्षणाबद्दल यशस्वी विद्यार्थी काय म्हणाले पहा. आणि इकडे येऊन मला नीचच्या संदर्भात ते क्वालिटी टी शर्ट, क्वालिटी सर्व कॉम्पस सर्व चांगलं भेटलं आणि रिझल्ट देऊ आणि अभ्यास इकडे येऊन अभ्यास झाला नाही तर तिकडे राहिलं असतं. माझा अभ्यास झाला असता का नाही ते मी सांगतो येत नाही. कारण की परिस्थिती एवढी, माझे पेरेंट्स ही खर्च नाही करू शकत की शहरात जाऊन काही क्लासेस लावू. पण इकडे येऊन मला फ्रीमध्ये आणि पायगुडे सरांच्या हस्ते मला हे शिकायला भेटलं. मी धन्यवाद. आम्हाला जे टीचर भेटलेले ते खूप चांगले होते आणि आम्हाला जे बाहेरचे टीचर होते श्रीकांतर ते नेहमी सांगायचे. कारण की मला म्हणजे मार्क वगैरे कमी येतात म्हणून त्या सरांना माहिती आहे. म्हणून सरांनी मला सांगितलं की मला म्हणजे एक प्रोत्साहन देतात की तू नक्की डॉक्टर होशील. आणि ते वाक्य ऐकून मला खूप मला चांगलं वाटतं आणि असं वाटतं की ते भविष्यामध्ये खरं व्हावं. आणि सरांना बघून मग एक असं वाटतं की आपल्या आई वडिलांसारखं कोणी भेटलेले आणि अभ्यास मग करू वाटतं. सर इथं मी ऑगस्टमध्ये आलो तेव्हा मला काहीच समजायचं नाही. कारण की आम्ही जस्ट 12वी पास केली त्यानंतर नेटची एक्झाम झाली म्हणून आम्हाला काही एवढ्या नीटबद्दल माहिती पण नव्हतं. मग पायगुडे सरांनी आम्हाला खूप चांगली फॅकल्टी प्रोव्हाइड केली, जसे सरोज सर, श्रीकांत सर, फरहान सर, भानू सर, यांनी आम्हाला 0 पासून तर खूप वरतीपर्यंत नेलं. म्हणून आम्ही जे काही आहोत ते सगळं पायगुडे सरांमुळेच आहोत.
आम्ही इथे आलो तेव्हा आम्हाला कॅम्पस खूप आवडला, इथे एज्युकेशन सिस्टीम आवडली, इथे टीचर्स खूप आले, इथं जेवण जेवढं आम्हाला घरात चांगलं जेवण भेटत नाही तेवढं चांगलं जेवण आम्हाला इथे भेटलं, इथे हॉस्टेल्स वगैरे चांगले आहेत, इथे सगळे कॉर्डिनेशन टीचर्स खूप छान छान भेटते आम्हाला, आणि मेन म्हणजे इथलं वातावरण जे स्टडीसाठी इम्पॉर्टंट वातावरण आहे ते आम्हाला भेटलं, आणि खरंच आम्ही आमची पूर्ण एफिशियन्सी इथं यूज करू शकतो, आणि नक्कीच आम्ही या लोकसेवा प्रतिष्ठेसाठी निवेदित राहू आणि आमचे बेस्ट एफर्ट देऊ आणि संस्थेसाठी कार्य करू. या रिपीटर बॅचची पात्रता चाचणी जळगाव येथील सुमनदीप क्लास व लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली होती आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये प्राध्यापक अनिस कुट्टी, IIT मुंबईचे प्राध्यापक महादेव सरोज, प्राध्यापक विनोद, प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत सुपेकर आदींचे बहुमूल्य योगदान आहे. लोकसेवा प्रतिष्ठानच्या ध्येयपूर्ती विद्यार्थी दत्तक योजनेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि तुम्हाला या विद्यार्थ्यांच्या गगनभरारीबद्दल काय वाटतं ते आम्हाला या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.